हॅलो फ्रेंड्स, मी मोहिनी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बघणार आहोत चपातीचा चिवडा कसा बनवायचा. हा चिवडा खूप टेस्टी लागतो, तर आपण प्रोसेस स्टार्ट करूया. मी इथे चपाती घेतलेली आहे. तुम्ही शिळी चपाती वापरू शकता किंवा ताजी बनवूनही वापरू शकता. तर या चपातीला आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण बघूया काय सामग्री आहे. कांदा, कोथिंबीरी, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, मसाला आणि जिरे लागणार आहेत. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर. ह्या चपातीला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक केलेलं आहे. पाहिजे तर थोडंसं तुम्ही पाणी पण लावू शकता. इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण जिरे टाकूया. जिरे एकदम व्यवस्थित तडतडू द्यायचे. जिरे छान तडतडलेले आहेत. आपण आता कढीपत्ता टाकूया त्याच्यामध्ये. कढीपत्ताही व्यवस्थित तडतडला आहे. आता आपण कांदा टाकूया. कांदा खूप जास्त भाजायचा नाही आहे, थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा. आपण जेवढा कांदा कच्चा ठेवू तेवढी त्याची टेस्ट छान लागते. तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकूया. एक चमचा लाल तिखट, एक चमचा हळद आणि एक चमचा मसाला. मी छोटा चमचा यूज करते. हा जो मसाला मी टाकलेला आहे तो घरी बनवलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता. आणि नंतर मी त्याच्यामध्ये जो चपातीचं आपण मिक्सरमधून मिश्रण केलं होतं ते ॲड करते. थोडंसं एक चमचा मीठ थोडीपुरतं. चपातीमध्ये आपण अगोदरच मीठ टाकलेलं असतं, त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं. आणि वरून कोथिंबीर ॲड करते. आणि आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मी आता सगळं एकदम व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान त्याला कलर आलेला आहे. आता यामध्ये मी थोडीशी साखर टाकते. साखर टाकली की त्याची टेस्ट थोडीशी अशी गोडसर होते. तर असा आपला चपातीचा टेस्टी स्नॅक्स रेडी आहे. तुम्ही हे दह्यासोबत किंवा लिंबूसोबत खाऊ शकता. खूप छान लागतं हे स्नॅक्स. नक्की तुम्ही ट्राय करून बघा.